छत्रपती शिवाजी महाराजांची आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींची तुलना करण्याचं एक जे पुस्तक आलं आहे त्याच्यावरनं कालपासून बराच वादंग निर्माण झाला आहे. पहिली गोष्ट तर मी नक्कीच सांगू इच्छितो की छत्रपती शिवाजी महाराज किंवा छत्रपती संभाजी महाराज किंवा या देशातले अनेक थोर अगदी देशाच्या स्वातंत्र्यापर्यंत ज्यांनी लढे दिले असे अनेक ह्या त्यांची कुणाची तुलना होऊ शकत नाही. दुसरं म्हणजे स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी ह्यांची प्रतिमा वेगळी आहे. त्यांनी ती स्वतः निर्माण केलेली आहे आणि त्यांनी देशवासियांचा विश्वास संपादन करून काम करून दाखवून त्यांनी केली. आज जगभरामध्ये भारताची जी प्रतिमा आहे ही पण त्यांनी बदलून दाखवली आहे ह्याचा अनुभव भारतीय नागरिक म्हणून आपण घेतो आहे. त्यामुळं बऱ्याच वेळेला पक्षामध्ये अतिउत्साही कार्यकर्ते असतात, अतिउत्साही पदाधिकारी असतात, त्यांच्या माध्यमातून असले काही तर प्रकार होतात आणि पक्ष नेतृत्वावर चिकलफेक किंवा आरोप करण्याची संधी विरोधकांना मिळते. त्यामुळे माझी खरं म्हणजे पक्षश्रेष्ठींना विनंती आहे की पहिलं तर अशा अतिउत्साही पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांना आवर घाला, त्यांना योग्य ती समज द्या. दुसरं म्हणजे ह्या पुस्तकाचं प्रकाशन झालं असलं तर ते थांबवावं किंवा ते पुढं वितरित वगैरे करू नये. आणि मराठी माणसाच्या मनामध्ये किंवा देशातल्या पण यांच्या मनामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल जो आदर आहे, जे प्रेम आहे, जी निष्ठा आहे ही जपण्याचं काम हे नक्कीच करावं. आणि म्हणजे कुठेही चुकीच्या पद्धतीनं म्हणजे कार्यकर्त्यांनी किंवा पदाधिकाऱ्यांनी पण चुकीच्या पद्धतीनं अशा पद्धतीनं हे करू नये किंवा नेतृत्वाला कुठंतरी गालबोट लागेल असं काही हे करू नये अशी माझी एक अपेक्षा आहे. दुसरं म्हणजे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पण हे केलं तर माझी त्यांना एवढीच विनंती आहे की आपण खासदार आहात, आपण आपल्याला अनुभव पण मोठा आहे, पत्रकार आपण राहिलेला आहात, फक्त आपण भाषा जी आहे ती राऊत साहेबांनी ही थोडी जपून वापरावी. शेवटी अनेक कुणी काही बोलू शकतं ही वस्तूच इथे आहे, पण शेवटी आपला मान सन्मान आहे, आपण वयानं मोठे आहात, पण म्हणजे काही बोलण्याचा अधिकार आहे तुम्हाला असं नाही. त्यामुळं राऊत साहेबांनी पण काय विचारायचे किंवा काय आरोप करायचे ते योग्य पद्धतीनं करावेत, योग्य भाषा वापरावी अशी माझी त्यांना विनंती.